तिकडे ट्रॅक्टर थांबले एक तर उन्हात. चल पटकन ये लवकर. काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? ऊन लागत आहे. काय भानगडे? तुमचं घर पाडायची. आमचं घर? हा म्हणजे जे आमच्या हातीत तुमचं बिथड आलंय ना, ती कोपरा काढून घ्यायचंय मला. तुमचं तर मी असं सुरुंग लावीन आणि असं ब्लास्ट करून देईन. नाही नाही, तेवढं कोपरा काढून घ्यायचंय. काय म्हणणं आहे बाबा तुमचं? एवढा तरा झाला लावली आपली सर यांनी. आपलं चाललंय शूटिंग. आमचं तिथं वाटला त्याला अडचणी, ती गाडी वाचून ट्रॅक्टर वाचून बनवा द्यात. मग आपल्या आधीतलं बिथड पाडून घेतलं, आपला ट्रॅक्टर जाईन, गाडी जाईन, जाईन का नाही? ते काय वाजवाईन का? ते काय सांगते? मग ते आले म्हणले पंचायत म्हणले. पंच कोण येते? ते सर पंचायत. ते आमच्या शूटिंग मधले माणसं आहेत. त्यांना काय सांगतो? त्यांना बोल की सचिन सर बघा. जाऊ द्या राव, आयुष्यात कोणतरी सरपंच म्हणले ना, ते सगळी एवढाच म्हणते तुम्हाला. नाही पण आमदार साहेब मला काय म्हणायची, हे सरपंच म्हणतात, मी आमदार साहेब म्हणतो तुम्हाला. आमदार आम्ही शूटिंग मधले साधे माणसं राहू द्या. ऐका, आपल्याला शूटिंग मधले साधेच राहू द्या. तुम्ही आम्हाला आमदार खासदार काहीच करू. तुम्ही पुढारी येत ना? तुम्हीच पुढारी राहा. आम्ही पुढारी तर आहेत, पण म्हणलं मग कशाला किरकिर होईन का परत? दाजी सांगा बरं. कोणाची किरकिर? आपली किरकिर होईन का? मागच्या बारीने किरकिर झाली. तुम्ही गाडी काढायला तयार नव्हता, मी ट्रॅक्टर काढायला तयार. आम्ही ओके, परसोची शूटिंग करायचं चाललंय. तुझं 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 काम कर. तू बोंबल तो काय इथं ट्रॅक्टर जर हल्ले नाही तर ती मध्येच आम्हाला बंद करावं लागतंय. बोंबल तो काय म्हणजे ते हमडे दादा उरकितोय का? कवर जे होतोय हमडे आवर ती. मग त्यांनी जेवून यायला नको का पटकन? एक तर माणसाला ऊन लागतय. काय ते आतमध्ये तो विजय तरी आतमध्ये बसलाय, तू तर टपडवा बसायचं राहिलाय. खालून गरम झाला असेल. तीन गरम नाही झालो मी. मी आणू का एखादा अंडा असं फुडीत गरम करून देत? काही म्हणायचं कारण नाही. अजिबात नाही. तू यांना काही म्हण, ती जमतय. कोणाला काय म्हणतो? माझ्यासारखा गरीब माणूस कोणी आहे का या वस्तीवर? होय काजल मॅडम आहे. खरंय खरंय तुमचं गरीब म्हणजे. मला एक सीन आठवला. ह्यो गरीब आहे ना, आम्ही रस्त्याला एक व्हिडिओ करतो, तो भिखाऱ्यासारखा असं कटोरं घेऊन बसायचं, रुप रुपये आणून टाकले कोण तरी. मग काय गोळ्या? नाही नाही, कटोरं घेऊन बसणार, पण 2-2 हजार टाकणार का? असा कोणता कोणाला टाकतो? मग कशाला मग बसायला होता? मग काय बोलायचं नाही. गरीब गरीब म्हणायचं नाही. मग तो हाय काय बोलायचं नाही. उगून आपण काय म्हणतो जाऊन दे बाबा. बहिणीचा नवरा आहे, बहिणीचा नवरा आहे, पण लय दादागिरी कपून घेणार नाही. डिझेल ला पैसे असले मग काय? डिझेल कोण पैसे देतो? नो कधी मी उधारी होईल 2-4 वर्ष. अहो आमच्या घरचे ट्रॅक्टर आहेत. घरचं काय? त्याला काय फुकट येत काय? तो माझा भाऊ, ह्यो माझा भाऊ, हे ट्रॅक्टर आमचं. आम्ही काय करू? काय म्हणणं आहे? स्वतःचा ट्रॅक्टर घरी ठेवायचं. नाही विशेष म्हणजे हमरुदादा बी माझा भाऊ आहे, जशी बी वाला. विषय संपला. काल बर्थडे झालाय. 21 वर्षात झाला. किती वर्षात झाला तू? 21 लागलंय. लागलंय तू 18 वर्षात पूर्ण आहे ना, तुला अधिकार आहे ना. मग आता ते बारीक कुठून राहिला? नाही नाही, कायच अधिकार पाहिजे. मग आता अधिकार आहे इथं आमची जागेच, त्याच तुमचं घर पाडायचं. किती राहिले तोक्ती? किती राहिले म्हणतात? किती राहिले म्हणजे? आता जेवढं आहे तेवढं पत्र निघन. असू द्या, काय नाही नाही नाही. आम्हाला बघत आमच्या सारी काय बनेली बनेली म्हणजे बनेली. आमच्या माणसांची इज्जत घालायची. नाईट पॅन्ट त्याच तर काहीच नसतं. आमच्या माणसांची इज्जत घालायची. मग साधी एक टू व्हीलर जरी आली ना शूटिंग लगेच थांबावं लागतं, कारण की आवाज नीट येत नाही, काहीच नाही. आम्ही तिथे टोल नाका टाकायचा का? टू व्हीलर थांबावं लागते म्हणजे. आम्हाला काय ऐकवणं करताय? तुम्ही काश्मीरला जावा, गोव्याला जावा, तिकडे शूटिंग करा. आम्हाला काय ऐकवणं करताय? गरीब तुम्ही, तुम्ही लय गरीब, आम्ही लय जाशे काय? असंच पैसे उडतोय काय? तेव्हा नाही मग आम्हाला काय ऐकवणं करताय? गाडी आल्यावर शूटिंग थांबावं लागते, करावं लागते. मग तुमच्या मनाने इथं गाडी येऊन नाही का द्यायच्या? मग आम्ही बी उन्हातानाच काम करतो, दिवसभर उभा असतो शूटिंगला. मग चांगलंय ना उलट. तुम्ही असं जर आडव चालायला लागलो? आम्ही कुठं आडव लागतो? हटकून आणलंय आम्ही आता. काय काय कोणाची? काय करतात माहितीये का? ती कोणच गाणं वाजवत आहे जणू काय असे दिलजेले झालेत कुठतरी एखाद्या इडबट्टी. सांगा आम्ही आम्ही 7-7 लाखाचं ट्रॅक्टर घ्यायचं. मग आमदार झाल्यासारखं गाणी नको लावायला. आता आमदार यांना म्हणतो आणि लगेच बघा आमदार झाल्यासारखं पुढारी असलं ना काही बोललं तरी जमतं. बरं एक मिनिट, मी कोण आहे? आमदार साहेब.
एक नंबर माणूस एक नंबर एक नंबर म्हणजे बिघडलं बिघडलं पाडायचं ना घरी जायला 100 रुपये दे मला फक्त माणूस वाढायचं नाही 100 नाही 500 घ्या फक्त तिथं पाडू माणूस एक नंबर माणूस फक्त अकाउंट वरती पण ठेवा माझ्या नावाने नुसतं अकाउंट वर नाही त्या दिवशी ट्रॅक्टर घेतला एक साधं काहीतरी स्कॅनर होत फोन पे करा म्हणायचं फक्त अरे अरे नाही नाही यायचीच ना लाईट आम्हाला कामत नाही आमची जाऊ नको आमची बी शूटिंग घे देणार रामदे आहे आमची आत्ता गोवा आत्ता का नाही आम्ही कुठं विकू कसा दिसन कसा दिसन घनश्याम असा एवढे असे कपडे घातले एक नंबर बघा कसा तिला तिला बी तिला नेणार ना नेणार ना नुसतं जॅकेट नाही नाही नेणार म्हणे कुठं फक्त ती आमच्या बाजूने बोलली पाहिजे ते आमच्या बाजूने नाही तुझ्या हातात नसले हो तू गेला की एकदा तरी बघा आता कधी मी जन्मलोच होतो गोव्यात पण योगाने इकडे आलोय काय बोलतो मग गोरा कशाऊन मी आयला खरं मला इंग्रजच दिसतार होतो मी एक नंबर माणूस पण का म्हण थोडा का आमदार साहेब एक नंबर माणूस बरोबर थोडे दिवस खासदार परत पंतप्रधान अहो इंग्लिश तर असली बोलतो हिस्ट्री पण फर्स्ट पण कोस्टी भांगा हजार रुपयाला बाटली एक नंबर माणूस आहे इंग्लिश एक थोडा थोडा नाही नाही मी मराठी माणूस आहे त्यामुळे मराठीचा अभिमान आम्ही कुठले तर आम्ही काय दुबईचे आहेत काय बर जाऊ दे पार्टीच काय बर जाऊ दे आता कालच बर्थडे झालाय काल परवाच बर्थडे पार्टीला काजल दिले सांगितलंय मटण बनवायला या जेवायला आमच्या बहिणीची तर मेलेला बोकड कापला काय आमच्या इथेच आमचं घर पडा सोडले माझ्यासाठी पार्टी मला मला आता तुझी तर शूटिंग नाही म्हणलं येते तर मी जेवायला दोन पीस मिळते म्हणजे तुझ्याच्याने पार्टी देणं होणार नाही आता पार्टीचं बोललो ना देतो म्हणून अरे लोक गोळ्या बिस्किट तर देत होतो काय आता दिली ना ठेवली कोणाला ते गरीब आहे म्हणलो काय मागायचं त्या विषयी काय रो आम्ही 100 किलोमीटर वरून यावं तुमच्याकडं सगळे स्टेटस आम्ही बघावा त्या स्टेटसला द्यावा पार्टीचं नियोजन नगरला नगरला कोणाचं नियोजन होतं असं काय संबंध नगरला बड्डे तुझा या माणसाने स्टेटस नाही ठेवलं त्या माणसाला बोलायचं अधिकार आहे का मी ठेवलं होतं तो ठेवलं होतं ज्या माणसाने ठेवलं नाही केलं तुम्ही दाजी दाजी 2000 रुपये लागते मला फोन पे करा लगेच ते बी नाही नाही आज नाही होणार आज नाही होणार जसं काय होणारच नाही आमचा अकाउंट मायनस मध्ये जाऊ महिन्याचा पगार नाही झाला 6 महिन्याचा नाही झाला तुमचा 12 महिन्याचा पगार नाही व्हायचा मग कसं तरी ताईला मला जुगाड लावा लागलंय माहिती काय जुगाड लावलं तू मग ताईला सांगितलं दाजीचा अकाउंट नंबर चोरून टाक मला सेंटर ताईनी केल्यानंतर म्हणतोय काजल दिदीने मला फोन केला दाजीला कळणार नाही गाई गाई दाजीकडले अकाउंट आहेत पैशाचा मेळ लागत नाही त्यामुळे टोल टाकले पार सगळं संपलं माझ्या डोक्यात तारा तुटल्यात सगळं तारा तरी सरळ सरळ एखादी त्याने गोळ्या बिस्किट एखादी कॅडबरी जरी दिली ना तरी आम्ही ऍक्सेप्ट केली असती पण असल्या ज्या काही हन्नो चला आपण लय अकाउंट आहे दाजींच लय मोकर पैसा असेल मोकर म्हणजे एक नंबर माणूस यांच्या उसाच बिल माझ्या अकाउंट होय उसाच बिल होय जाऊन दे राव आम्हाला काही का असं नाही यांचा ट्रॅक्टर बोलू ट्रॅक्टर यांचा पाहिजे भाऊ आमचा आहे आम्ही काही करू तुमचं घर पाडणं महत्वाचं आहे आजच्या तर पाडून बघायचे का लगेच आमचे दादा आला की लगेच आम्ही आधी तुला तुला पुढारी म्हणत होतो मी तू कुठं कुठं टाकेन तुला काही म्हणा बाबा पुढारी म्हणा नाही तर काही म्हणा पण आता चुकीला माफी नाही शूटिंग करतो आमचं विचारले नाही आपला ट्रॅक्टर चल एक नंबर माणूस